बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत. नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल असं महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवलंय. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली होती, मात्र या लाटेनं उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसतेय. त्यामुळे 31 एप्रिल पासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवड्याभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्ही कमी होतील असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलनं रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवलेत. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागानं हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपानं रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवलेत. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आलेत. बुधवारी 28 एप्रिल रोजी जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना सांगण्यात आलंय. सायबर सेलचे तपास पथक दिल्लीतही गेले असल्याची माहिती आहे. राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे, अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहरांभोवती कोरोनाचा विळखा अधिक आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. नाशिक महानगरपालिकेने असा निर्णय घेतलाय की नाशिकच्या कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांना भेटायला येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अनेक कोविड सेंटर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी असते, यामुळे संक्रमणाचा धोका अधिक आहे हे लक्षात घेता पालिकेनं हा निर्णय घेतलाय. भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरसाठी दिल्लीतून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला होता. दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टानं याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर 3 जणांनीही याचिका दाखल केली आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप केलं होतं. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालंय, त्यामुळे याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्र ज्या पद्धतीनं निर्माण केलं जातंय त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केलाय. राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. मोदी जे धोरण बनवतील त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं राऊत म्हणाले. सोशल मीडियावर अनेक चांगल्या वाईट गोष्टी व्हायरल होत असतात, त्यातच काही समाजविघातक तर काही आक्षेपार्ह मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी यापूर्वी व्हॉट्सअप ऍडमिन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरम्यान या सर्व प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्वपूर्ण निर्णय दिलाय. ग्रुपमधील सदस्यांच्या मताशी ग्रुप ऍडमिनचा कुठलाही संबंध दिसत नसल्यामुळे आणि एखाद्याच्या वैयक्तिक मेसेजला व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनला जबाबदार धरता येणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. या प्रकरणात नागपूर खंडपीठानं व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनला मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळतंय. व्हॉट्सअप ग्रुप संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेला हा महत्वपूर्ण निर्णय आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. या दरम्यान लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी लसीच्या किमतींची घोषणा केली आहे. या लसींच्या किमती वेगवेगळ्या जाहीर केल्या आहेत, यावरून राजकारण तापलंय. या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या लस धोरणावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. यामध्ये लसींच्या वेगवेगळ्या किमतींबाबत केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा असं म्हटलं होतं. दरम्यान आता केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. कोविड-19 संकट काळात डॉक्टर्स आणि नर्सेसला देशभरात मोफत प्रवासाची सोय देण्याचा निर्णय विस्तारा एअरलाइन्सने जाहीर केलाय. moneycontrol.com या संदर्भात वृत्त दिलंय. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांना एक पत्र लिहून विस्तारा एअरलाइन्सने याची माहिती दिली आहे. आम्ही या संकट काळात सरकारी संस्था हॉस्पिटल्सना हवाई माल वाहतूक सहाय्य करू इच्छितो
आम्ही या संदर्भात सरकार मान्य संस्था तसंच केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांच्या अशा गरजा पूर्ण करण्यात आम्ही आमच्या विमानांमध्ये उपलब्ध जागेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त सहाय्य करण्याचा प्रयत्न करू, असं विस्तारा एअरलाइन्सनं पाधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.